अध्यक्ष आदित्य जी ठाकरे जी, इन्हों इनका कहना था कि जिस तरह से हम लोग क्रिकेट के बड़े पैमाने पर टूर्नामेंट कर रहे हैं, वैसा ही मुंबई में फुटबॉल का टूर्नामेंट होना चाहिए सुप्रीमो के माध्यम से। आज मुंबई में, पूरा मुंबई में बड़े बड़े स्कूल्स या बीएमसी के स्कूल भी फुटबॉल खेलने लगे, उनको एक दिखाने के लिए कि वो इतने बड़े फुटबॉल में लोग शामिल होते हैं और टीम को सपोर्ट करना चाहते हैं, इसीलिए हम लोग सुप्रीमो ट्रॉफी में फुटबॉल का आयोजन किया। आजकल कबड्डी भी है, बैडमिंटन है, ये सब सारे खेल हमने जिस टाइम फर्स्ट टाइम सुप्रीमो किया था उस टाइम कुश्ती से लेके बॉडी बिल्डिंग, कैरम, बैडमिंटन, कबड्डी, फुटबॉल और क्रिकेट, ऐसे सारे खेल का आयोजन किया था। टूर्नामेंट जो है अभी जो हम लोग सुप्रीमो खिला रहे हैं वो सिर्फ मुंबई के प्लेयर खेल सकते हैं, जो हम लोग ने 8 जोन किया मुंबई के, वो 8 जोन के प्लेयर वहाँ पर खेल सकते, बाहर के प्लेयर नहीं खेल सकते। जोन का टूर्नामेंट बनाना, इसका मतलब है पूरा बच्चों का टैलेंट बाहर निकालना। आज अगर कुलाबा से लेके कल्याण तक अगर हम लोग 8 टीम जोन बनाया है तो वहाँ के सब बच्चे लोग जो खेलने वाले उनका हम लोग ने ट्रायल भी लिया है और सिलेक्शन कमेटी वहाँ पर बैठी थी और सिलेक्शन करके टीम बनाई। इसका मतलब ये है लोगों को, बच्चे लोगों को आगे लाना और उनका टैलेंट जो है वो देख के उनका टीम बनाना। आने वाले सालों में, आने वाले दिनों में ये ऐसा ही चलता रहेगा टूर्नामेंट। मेरी तो कोशिश रहेगी सुप्रीमो की तरफ से कि हर साल ये फुटबॉल का टूर्नामेंट करके बच्चे लोगों को आगे लाना और 4-5 साल में उनका एक अच्छा टीम बना के मुंबई की पेश करना। क्रिकेट के बारे में, वनडे क्रिकेट के बारे में मैं तो बोलता हूँ वनडे खेलना चाहिए, वो फास्ट क्रिकेट है, उससे भी फास्ट क्रिकेट है T20, लेकिन मैं तो 5 दिन के जो टेस्ट क्रिकेट होता है उसको मैं लाइक करूँगा। उसमें बच्चे लोग और खेलने वाले को अपना क्रिकेट या अपना खेल दिखाने का उनका मौका मिलता है। इसका मतलब ये नहीं कि T20 नहीं खेलना चाहिए या वनडे मैच नहीं खेलना चाहिए, वनडे भी खेलना चाहिए लेकिन अपना मेन जो क्रिकेट है 5 दिन का उसको बोलना नहीं चाहिए। Talk about Supremo Chashan. Yes, sir. So please tell us your well, I am very happy that I think this is the 8th year of this tournament. I think it's a very good tournament. I think it has been an excellent platform for many cricketers, not only for Mumbai, but also for our session class. And it's a fantastic tournament because this is watched by a lot of people. I think it's the biggest tournament, I think, tennis ball cricket, I would say. And I enjoy coming here every year. And this is the 8th year. I wish them all the best because of course, Sanjay Portnis has been working hard over the years, and I think he's put up a fantastic show. Okay, thank you. मला माहित नाही ब्रँड अँबॅसेडर आहे की नाही, पण नक्कीच MDFA प्रेसिडेंट म्हणून मी खरोखर संजयजींचं अभिनंदन करीन, कारण क्रिकेटचं तर सामना भरत असतातच, पण आधीपासून मला वाटतं 2011 वगैरे फुटबॉलचं केलेलं त्यांनी आणि पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या स्केलवर सुप्रीमो कप आपण आणतोय, खरोखर अभिनंदन। I don't think I'm a great player to encourage them to play well, but I think all of them should play to win. That's the most important thing. Any questions for you? Supremo or Cup? Sir, can I get a name? Tell me. Hindi.
प्रश्न काय प्रोजेक्ट प्रोजेक्ट नाही मी आज ह्याच्यावर बोलणार आहे. मला वाटतं उद्या उद्या साहेब चाललेच नाणार काय बोलू सेल्फ गोल नाही करायचं पण नाही. मैं खास अभिनंदन करना चाहता हूँ संजय पोतनीस जी का, क्योंकि इन्होंने इतना बड़ा सुप्रीमो कप फुटबॉल के लिए रखा है, क्रिकेट के लिए तो रखते ही है. और सभी जो स्पेक्टेटर्स हैं, ऑडियंस है, टीम्स है, सभी को मैं शुभेच्छा देता हूँ. Industrialist of topmost class and a wonderful human being, gracing the occasion where I can see the Recreation Center for this inauguration ceremony of the Supremo Trophy launch. We request Mr. Pokhrisar to present a memento to Mr. Tata as a token of appreciation and love from the organizers of the Supremo Trophy and the Supremo Foundation. And we have a big round of applause for this time. So that's a lot. Thank you for the meeting. Yes, Mr. Aditya Thackeray and Mr. Philip Benson are to join me, and that's where we welcome Mr. Ratan Tata. Also now since Mr. Aditya Thackeray and Philip Benson are here on stage, may I request Mr. Sanjay Pohnis to also... And I hope it receives the support of all of us to make it bigger and better and brought more far-reaching than it has been today. But it's a great honor. Thank you for everything you have. Thank you very much. I'm honored to share that, guys, a bit. My old boss, Ratan Tata, he's been a legend of Indian corporate world, and his contribution to the country is unparalleled. Aditya ji and Sanjay Pohnis, I think Sanjay has done a fantastic job. And this is the eighth year of this competition, which has given excellent platform for many cricketers, not only from Mumbai, but from all over India. I would say that this is an IPL of tennis ball cricket. And a lot of credit goes to Sanjay. प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही सुरू केला होता आणि शिवसेनेच्या विभागामध्ये प्रत्येक विभागामध्ये एक एक खेळ आम्ही सुरू केला होता ठरलेला आहे. त्यावेळेला या विभागातील लोकांना खेळाशी जोडण्यासाठी खरं याची संकल्पना राबवली होती आणि संजय पोतनीस यांच्या मेहनतीतनं हा सुप्रीमो चषक आज केवळ मुंबईत नव्हे महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर जगभर प्रसिद्ध झालाय. जगातनं देखील लोक हा सुप्रीमो चषक पाहतात आणि या सुप्रीमो चषकाचं महत्व की टेनिस विश्वामध्ये सुप्रीमो चषक ही मानाची स्पर्धा ठरली. यावर्षी सुरुवातीला आम्ही फुटबॉल सुरू केलं होतं, यावर्षीपासून पुन्हा एकदा आम्ही फुटबॉलला सुरुवात करतो आणि मला पूर्ण खात्री आहे की संजय पोतनीस यांनी याचं जे आयोजन करताय हा चषक जसा जगभरात आज प्रसिद्ध झालाय एक मानांकित चषक म्हणून मिळवण्यासाठी दर्जेदार खेळाचं पुढच्या काही दिवसात प्रदर्शन होणार आहे आणि त्यासाठी आज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी या दशकातले या शतकातले जे मान्यवर आहेत त्यामध्ये माननीय टाटा साहेब आज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत ज्यांनी युवकांमध्ये खेळाचं नवे एक नवं चैतन्य जाणवलं आहे. ते माननीय आदित्यजी ठाकरे इथे प्रसिद्ध आहेत.
आणि ते आज आपल्याला इकडे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आले, ज्यांचा खेळ बघत बघत आम्ही लहानाचे मोठे झालो ते माननीय वेंगसरकर साहेब आज इकडे आहेत. अशा या सर्व मान्यवरांनी या चषकाला आशीर्वाद दिला आहे. मला पूर्ण आशा आहे की हा चषक माननीय शिवसेना प्रमुखांच्या नावाने जो सुरू केला होता, हा जसा शिवसेना प्रमुख दिमागदार त्यांनी त्यांचं दैदिप्यमान यश या जगाला दाखवून दिलं, तसं क्रिकेट विश्वात किंवा या खेळाच्या विश्वात हा सुप्रीमो चषक आपलं दैदिप्यमान. पण संजयजी, तुम्ही मला आज इथे इन्व्हाइट केलं खरोखर आनंद होतोय, कारण गेली कितीतरी वर्ष मी बघतोय, मला तर 2009-2010 पासून सुप्रीमो कपमध्ये नेहमी येत असतो आणि मग प्रत्येक वेळी क्रिकेट तर बघत असतो. ह्यावेळी आपल्याला जे आयडिया सिस्टम वाटतं 2018 आपण केलेलं की सुप्रीमो ट्रॉफी फुटबॉलसाठी, हे खरंच दोन आपण गेम बघताय की खूप पुढे येतात. हे तुम्ही जर सुप्रीमोला प्रत्येक वर्षी येत असाल तर बघत असाल की हे कसं तुम्ही घडवून आणता, हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण तुम्ही आज गेलं की जमीन तुम्ही वानखेडेमध्ये चाललात असं वाटतं. पूर्ण आणि म्हणून मी खरोखर अभिनंदन करीन सुप्रीमो ट्रॉफीचे सचिन आणि सेहवाग यांचे दोन जे रिटायर झाले अनिल परबजी आणि संजय पुरतीजी, खरोखर ते 6 for 6 मारत असतात आणि ओपनिंग बॅटिंगच अशी करतात की इतर ठिकाणी जिथे जिथे शाखेच्या मॅचेस होतात त्यांना पण एक स्फूर्ती मिळते की अरे आपली जी चषक आहे आपलाच चषक आहे, तो सुप्रीमो ट्रॉफी सारखा व्हावा. तिने कळत तुम्ही मला आता तेच समजत होता की माझ्यामुळे फुटबॉल वरती येते, पण खरोखर मी ये ऑडियो आ रही है सामने आ रही है.
मैडम अरे इतना बाय नहीं करना अरे भाई एक वाइफ ना आगे लेके तू कैसे